नमस्कार मित्रांनो सातव्या मुलीची सातवी मुलगी पंचवीस एप्रिल प्रोमध्ये नेत्रा रुपाली आणि इंद्राणीचं बोलणं चोरून ऐकते आणि तिला सगळाच खोटेपणा कळतो ती रुपालीकडे जाते आणि म्हणते जा त्यांना विचारा त्यांनी का नाही सांगितलं आणि जमलं तर मला अडवून दाखवा स्वतःला वागीण म्हणालात ना मग आता गुहेतून बाहेर पडा आणि शिकार करून दाखवा रुपालीला इंद्राणीचा एवढा राग येतो ती जाते आणि मोठ्याने बोलते बोल तुला नेत्राच्या मनातलं वाचता येतं की नाही रुपालीने तिला पकडलेलं असतं इंद्राणी तिचे हात झटकते आणि रागात म्हणते नाही आता मात्र रुपालीच्या पायाखालची जमीनच सरकते कारण इंद्राणीच्या जीवावर रुपाली प्रत्येक डाव टाकत असते आणि तीच रुपालीला धोका देते आणि एवढंच नाही तर ती रुपालीच्या विरोधात जाऊन नेत्राची साथ द्यायला पण तयार असते कारण इंद्राणी मनाने खूप चांगली असते त्यामुळे रुपालीचे कुठलेच डाव तिला सहन होत नाही तर तुम्हाला काय वाटतं दोघी मिळून या रुपालीला चांगला इंगा दाखवायलाच हवा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद